भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाणार अशी चर्चा गेले काही दिवस सुरू आहे जेव्हा बी बी सी मराठीने खुद्द एकनाथ खडसेंना याबद्दल विचारलं तेव्हा ते म्हणाले की राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोणत्याही नेत्याशी अद्याप कसलीही चर्चा झालेली नाही आहे सध्या तरी माझा पक्षांतराचा विचार नाही आहे खडसेंचं नेमकं चाललं आहे काय याबद्दल आपण आत्ता या व्हिडिओत बोलणार आहोत मे महिन्यात मी जेव्हा एकनाथ खडसेंची मुलाखत घेतली होती तेव्हा ते पक्षांतराबद्दल काय म्हणाले होते ते ऐकावं आज जरी माझी इच्छा नसली तरी पुढच्या कालखंडाच्या कालखंडात मी मगाशी एक वेळ गोपीनाथ गडावर सांगितलं होतं की नाथाबाचा भरोसा तुम्ही धरू नका त्यामुळे आजही सांगतोय की जर असाच रीतीनं त्रास आणि छळ होत राहिला असेल तर नाथाबाचा भरोसा नाथाबाऊच्या ना ह्याच्यावर तुम्ही राहू नका एकनाथ खडसे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार अशी चर्चा जोर धरायला लागली कारण राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीच्या उत्तर महाराष्ट्रातल्या लोकप्रतिनिधींची आणि इतर नेत्यांची एक बैठक झाली ही बैठक उत्तर महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद बळकट करण्यासंदर्भात आणि त्याच पार्श्वभूमीवर एकनाथ खडसे यांच्याविषयी होती अशा बातम्या यायला लागल्या भाजपमध्ये चार दशकं सक्रिय असलेले एकनाथ खडसे ज्यांना पक्षाचे नेते नाथाभाऊ म्हणतात ते, ना ते पक्षावर नाराज आहेत हे उघड आहे दोन हजार चौदामध्ये राज्यात सत्ता आल्यानंतर मुख्यमंत्रीपद न मिळणं महसूल मंत्रीपदावरून राजीनामा द्यावा लागणं दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत तिकीट नाकारलं जाणं मुलगी रोहिणी खडसे यांना तिकीट मिळाल्यानंतर त्यांचा निवडणुकीत पराभव होणं यासारख्या अनेक गोष्टींनी एकनाथ खडसे दुखावले गेलेत आणि त्यांनी याबद्दल उघडपणे भाजपच्या नेतृत्वावर आणि खास करून देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील या जोडगोळीवर टीका केली आहे पण आज सुद्धा त्यांच्या पक्षबदलाच्या चर्चा जोर धरतात आणि त्यांचे आणि भाजपच्या नेत्यांचे सार्वजनिकरित्या कलगीतुरे रंगत असतात एकनाथ खडसे हे भाजपचे उत्तर महाराष्ट्रातले बडे नेते आहेत इतकंच नाही तर ते पक्षाचा बहुजन चेहरासुद्धा दो आहेत दोन हजार चौदापासून त्यांचे आणि देवेंद्र फडणवीसांचे संबंध तणावाचेच राहिले आहेत आत्ता अलीकडेच त्यांनी आमचे मुख्यमंत्री ड्राय क्लीनर होते आरोप झाला की क्लीन क्लीनचीट द्यायचे पण नाथाभाऊंना दिली नाही माझ्यावर एवढा राग का आहे असं म्हणत फडणवीसांवर तोंडसूक घेतलं या टीकेला उत्तर देताना पहिल्यांदाच देवेंद्र फडणवीसांनी खडसेंवर प्रतिक्रिया दिली माझ्यामध्ये फार संयम आहे मी घरची धुणी रस्त्यावर कधीच धुत नाही खडसे आमचे ज्येष्ठ नेते आहेत त्यामुळे मी त्यांच्यावर टीका करणार नाही असं म्हणत हे प्रकरण त्यांनी पुढे नेलं नाही खडसे खरंच कमळ सोडून घड्याळ हाती बांधतील का या प्रश्नाला एक राजकीय पार्श्वभूमी आहे एकनाथ खडसेंचे शरद पवार आणि अजित पवार यांच्याशी जवळचे संबंध आहेत शिवाय उत्तर महाराष्ट्रातल्या स्थानिक राष्ट्रवादीच्या नेत्यांशी सुद्धा खडसेंचे चांगल्यापैकी संबंध आहेत दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसच्या संघर्ष यात्रेच्या निमित्ताने अनेक नेते एकनाथ खडसेंना भेटण्यासाठी आवर्जून गेले होते साधारण दोन हजार नऊ सालापर्यंत उत्तर महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसचे अकरापैकी पाच आमदार होते पण कालांतराने ही संख्या घटत गेली आणि आता खानदेशात राष्ट्रवादी काँग्रेसचा फक्त एक आमदार आहे उत्तर महाराष्ट्र हा भाजपचा बाले किल्ला समजला जातो जळगाव धुळ नंदुरबार या तीनही जिल्ह्यांमध्ये एकनाथ खडसेंना मानणारा वर्ग आहे त्याचा भाजपला अनेक वर्ष फायदा होत आलाय खान्देशचे पुण्यनगरीचे संपादक विकास भदाणे याबद्दल बोलताना म्हणतात एकनाथ खडसेंनी पक्ष सोडला तर भाजपला डॅमेज करण्यासाठी त्यांची मदत होऊ शकते राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत एकनाथ खडसेंच्या प्रवेशाबद्दल चर्चा झाली का असं विचारल्यानंतर पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी म्हटलं की ही बैठक जलसिंचन प्रकल्पांविषयी होती पक्षाचे प्रवक्ते नवाब मलिक बीबीसीला म्हणाले राष्ट्रवादी काँग्रेसकडून एकनाथ खडसे यांना कोणतीही ऑफर दिलेली नाही आहे आणि त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात घेण्यासंदर्भातला कुठला प्रस्तावही नाही आहे खडसेंच्या येण्याचा इतर पक्षांना फायदा होऊ शकतो का याबद्दल सकाळचे उत्तर महाराष्ट्राचे संपादक राहुल रनाळकर म्हणतात एकनाथ खडसेंनी कोणत्याही पक्षात प्रवेश केला तरी त्या पक्षाचा फायदाच होईल याचं कारण त्यांची संपूर्ण उत्तर महाराष्ट्रावर चांगली पकड आहे महत्वाचं म्हणजे जुने आणि नवीन कार्यकर्ते त्यांनी बांधलेले आहेत पण राष्ट्रवादीचे नेते खडसेंना हसत हसत स्वीकारतील का याविषयी बोलताना विकास भदाणे सांगतात राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका गटाचा खडसेंना पक्षात घेण्यासाठी विरोध आहे एकनाथ खडसे आले तर आपलं महत्व कमी होईल अशी भीती या नेत्यांना आहे त्यासाठीच शरद पवार याची दखल घेऊन स्थानिक नेत्यांचे विचार जाणून घेत आहेत यापूर्वी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात शिवसेनेचे मंत्री उदय सामंत यांनी एकनाथ खडसेंचं आमच्या पक्षात स्वागत असेल अशा आशयाची विधानं केली होती भाजपप्रमाणे शिवसेना हा हिंदुत्ववादी पक्ष आहे त्यामुळे खडसेंसाठी तो एक पर्याय होऊ शकतो पण दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीपूर्वी शिवसेना भाजपची युती तुटली हे खुद्द खडसेंनीच पत्रकार परिषदेत जाहीर केलं होतं आणि त्यावेळी दोन्ही पक्षातले काही नेते त्यांच्यावर नाराज होते उत्तर महाराष्ट्रात शिवसेनेचे स्थानिक नेते आणि खडसे यांच्यात फारसं प्रेम नाहीये शिवसेनेचे जळगावचे माजी आमदार सुरेश जैन खडसेंचे कट्टर विरोधक मानले जातात दुसऱ्या बाजूला आधीच गोंधळलेल्या अवस्थेत असलेल्या काँग्रेसमध्ये खडसे जातील का असा सुद्धा एक प्रश्न आहे तिथे जाणं म्हणजे विचारसरणीशी पूर्णपणे तडजोड असा सुद्धा संदेश जाऊ शकतो एकनाथ खडसेंनी महसूल पदाचा राजीनामा दिल्यापासून ते पक्षावर प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या सतत टीका करत आलेत फडणवीसांवर त्यांनी अनेकदा टीका केली आहे पण ना खडसे पक्ष सोडतात ना पक्षाकडून त्यांच्या विरोधात शिस्तभंगाची कारवाई केली जाते यामागे नेमकं का काय कारण असावं एकनाथ खडसे ज्येष्ठ असल्यामुळे आणि बहुजन चेहरा असल्यामुळे ते आजही भाजपचे मुख्यमंत्रीपदाचे दावेदार आहेत त्यामुळे आजही त्यांना आशा असावी असं विकास भदाणे सांगतात भाजपचे नेते सुद्धा त्यांच्याबद्दल आदराने बोलतात त्यांची सून रक्षा खडसे या भाजपाच्या खासदार आहेत मुलगी रोहिणी खडसे यांना विधानसभेसाठी एकनाथ खडसेंऐवजी तिकीट दिलं गेलं होतं त्यात त्यांचा पराभव झाला रोहिणी खडसे या जळगाव जिल्हा बँकेच्या संस्थापक आहेत तर खडसेंच्या पत्नी मंदाताई खडसे या दूध विकास संघाच्या अध्यक्ष आहेत म्हणजे स्थानिक राजकारणावर खडसेंची पकड आणि प्रभाव दोन्ही आहे खडसेंनीच मला मागे मुलाखतीत सांगितलं होतं की सक्रिय राजकारणात ते इतक्यात निवृत्त होणार नाही आहेत येणाऱ्या काळात खडसे पक्षाबद्दल आणि भाजप खडसेंबद्दल काय निर्णय घेतो हे पाहावं लागेल तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि ताज्या बातम्यांसाठी बी बी सी मराठी डॉट कॉम ही आमची वेबसाईट बुकमार्क करून ठेवा आणि आम्हाला फेसबुक यूट्यूब ट्विटर आणि इंस्टाग्रामवर लाईक फॉलो शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद